ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने काल ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये पुस्तक दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुस्तक दिनानिमित्त बालवाचकांचा सन्मान करण्यात आला. बुक कल्चर ही ठाणे शहरातील घोडबंद रोड परिसरामध्ये कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विशेषतः लहान वाचकांसाठी लायब्ररी चालवण्यात येते. या लायब्ररीचे जवळपास 2000 सदस्य आहेत. लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढावी या दृष्टिकोनातून सविता राणे यांनी 6 वर्षांपूर्वी बुक कल्चरची सुरुवात केली. बघता बघता बुक कल्चर आता 2000 वाचकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. अगदी 3 वर्षाच्या बालकापासून 15 वर्षाच्या मुलांपर्यंत बुक कल्चरचे अनेक सभासद आहेत. या सगळ्या मुलांनी अगदी लहान वयापासून वाचनाला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी तर 160 पुस्तकं एका वर्षात वाचली आहेत. हे सगळं अत्यंत अलौकिक आहे असं मत यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप पाळवी यांनी व्यक्त केलं. आमच्या कालावधीमध्ये आम्हाला 5 पुस्तकं वाचणं देखील अवघड होतं, मात्र मोबाईलच्या या जमान्यामध्ये हे विद्यार्थी 100-100 सव्वाशे पुस्तकं वाचत आहेत. हे अतिशय आश्चर्यकारक आहे असं मत यावेळेस श्री अशोक बागवे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाला ख्यातनाम कवी श्री अरुण म्हात्रे हे देखील उपस्थित होते. अरुण म्हात्रे यांनी गाण्याच्या तालावर कविता सादर केल्या आणि या बालवाचकांना त्यामध्ये मंत्रमुग्ध करून टाकलं. दगडाल पाय दगड म्हणाला आय आय, परीचा पडला दगडाल पाय दगड म्हणाला आय आय, परी म्हणाली तू तर दगड, तुला तर होती परिसर. दगड म्हणाला इकडे पहा तेव्हा परीला दिसल्या जखमा राहा. दगड म्हणाला इकडे पहा तेव्हा परीला दिसल्या जखमा राहा, तेव्हापासून साऱ्या परी चालू लागले आधान करी. कवी अशोक बागवे यांनी देखील यावेळेस आपल्या ओघवत्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व समजून सांगितलं. आणि म्हणून ठाण्याची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा विकास करणार. मी मगाशी एका मुलाला विचारलं, तो तुझं नाव मल्ला, तर मल्लाचा अर्थ काय माहिती नाही म्हणतो. म्हटलं पालकांना विचार, कारण आज बालक पालक चालक आणि संचालक हे 4 वेळी तिथे उपस्थित आहे. त्याला संचालक काय होतं, आपण नावं सुद्धा कोणाची ठेवतो ना, याची काही कमाल असते. आताची नावं बघ, आमच्या आजोबांची नावं कशी होती, शिवाजी तानाजी तमडोजी भोंडोजी अशी होती. त्यानंतर आमची पिढी आली अरुण अशोक विनोद सचिन. आता काय नावं ठेवतात त्याचा अर्थ कोणाला, पाळण्यामध्ये काय चान्स असतो ना आपल्याला, कारण बदलला असं सांगता येत नाही. त्यामुळे पाळण्यामध्ये आई वडील नावं ठेवतात आणि मोठं झाल्यावरचे नावं ठेवतात. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी यांनी ठाणे महानगरपालिका बुक कल्चरच्या पाठीशी कायम उभं राहील. लहान मुलांमध्ये एकीकडे मोबाईलचं मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षण असताना विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे घेऊन येण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे बुक कल्चर करत आहे. त्यामुळे बुक कल्चरचं कार्य वाखाणण्याजोगं आहे असं यावेळी श्री संदीप माळवी यांनी सांगितलं. पण मी आज मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं कारण की संचार आधी गेली आठवड माझ्या लागत आणि बुक कल्चर म्हणजे बुक कल्चरशी मी असं ओझरतं ऐकलं होतं की बाबा की खूप अशी वाचनाविषयीची पुस्तकांविषयीची चळवळ सुरू असते आणि ठाणे हे मला वाटतं की अलीकडच्या काळातलं एक सांस्कृतिक केंद्र बनत आहे. पूर्वी असं म्हणायचं की पुणे तिथे काय म्हणे, नंतर पुण्यानंतर ते चक्र थोडंसं डोंबिवलीकडे वळलं आणि आता ते ठाणेकडे वळत आहे. आणि मला अभिमान सांगायचं असं वाटतं की ठाणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र बनत आहे. त्याच्यामध्ये कुठेही काही अभिमानाची गोष्ट आहे, अधिकारी म्हणून नाही तर एक ह्या शहराचा नागरिक. बुक कल्चरच्या कार्याची माहिती या निमित्ताने बुक कल्चरच्या संस्थापिका सविता राणे यांनी दिली. बुक कल्चर हे गेले 7 वर्ष लहान मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये कसं बदल घडेल या निमित्ताने कार्यरत आहे. आणि आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण हा ठाणे महानगरपालिके इथे ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चरच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यावेळेस बुक कल्चरच्या वाचकांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पालकांनी देखील
यावेळेस बुक कल्चर करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा